भिवंडीतल्या इमारतींवर उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवर धारकांना महापालिकेनं मालमत्ता कराबाबत नोटीस बजावल्यात. थकीत रक्कम त्वरित न भरल्यास टॉवर कंपन्यांची खाती सील करण्यात येतील असा इशारा महापालिकेनं दिलाय. वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचे शहरामध्ये जवळपास 224 टॉवर आहेत आणि त्यांच्याकडून 15 कोटींची थकबाकी पालिकेकडे येणं अपेक्षित आहे. आता 7 दिवसांच्या आत जर थकबाकी दिली नाही तर खाती सील करण्यात येणार आहेत. भिवंडी शहरामध्ये एकूण विविध कंपन्यांचे 224 मोबाईल टॉवर्स आहेत. त्या 224 मोबाईल टॉवरमध्ये 15.5 कोटी रुपयांचं थकबाकी आम्हाला वसूल करायची आहे. त्यासाठी आपण नियमितपणाने मोबाईल टॉवर कंपन्यांना याची बिलं दिलेली आहेत. बिलं दिल्यानंतरही कराचा भरणा न झाल्यामुळे जी नियमाप्रमाणे वसुलीची कारवाई आहे ती करण्यात येत आहे. आणि 1-7 दिवसाची अंतिम नोटीस आपण या सगळ्या मोबाईल टॉवर कंपन्यांना दिली होती. त्या नोटीसनंतर जर भरणा आला नाही कराचा तर आपण त्यांचे बँक अकाउंट अटॅच करण्याची कारवाई करणार.